बुलडाणा जिल्ह्यातील चौथा येथील विद्यार्थी प्रफुल्ल बारोटे याचा MBBS शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला आहे। मात्र प्रफुल्लची आर्थिक बाजू अत्यंत कमकुवत असल्याने या गुणवंत विद्यार्थ्याला हवे असलेले शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे। प्रफुल्ल बारोटे याने बाल सुधार वसतिगृहामध्ये वास्तव्य करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे। त्याला 540 गुण मिळाले असून PIMC मेडिकल कॉलेज सांगली येथे MBBS साठी त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे। प्रफुल्लचे वडील वारलेले आहेत, घरी शेती देखील नाही, त्याची आई मोलमजुरी करून त्याच्यासह आणखी दोन भावांचा सांभाळ करते। अशा परिस्थितीमध्ये साधं शिक्षण घेणं देखील प्रफुल्लला शक्य नसताना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करून त्यानं पहिल्याच प्रयत्नात MBBS प्रवेशासाठी पात्र ठरला आहे। पुढील शिक्षणाची प्रवेश आणि शैक्षणिक सत्रात लागणारा खर्च देखील भागवणं शक्य नाही आहे। त्यासाठी मदत म्हणून प्रथम गावातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे। मात्र राज्यातील आमदार, खासदार, मंत्री यांनी मदत करावी अशी विनंती प्रफुल्ल बारोटे यांच्या आईनं केली आहे। तसेच अशा परिस्थितीमध्ये समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये अडसर ठरलेल्या आर्थिक मदत करावी हीच अपेक्षा।